नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गाजत असलेला मुख्य आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, ज्यांना एक दोन गुंठे जमिनींचे व्यवहार करायचे असो किंवा एक दोन गुंठे जमीन खरेदी करून तेथे घर बांधायचं असो, अशा सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तुकडेबंदी कायद्याबाबत सध्या काय चालू आहे. माननीय संभाजीनगर उच्च न्यायालयाने निर्णयही दिला आहे, निर्णय दिल्यानंतरही अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये तुकडेबंदीचे व्यवहार का सुरू होऊ शकलेले नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती तिचं सध्याचं स्टेटस काय आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्याचसोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर उच्च न्यायालयाने तुकडेबंदीवरील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यासाठी कोर्ट ऑर्डर देऊन आता जवळपास 3 ते 4 महिने झाले आहेत. ही कोर्ट ऑर्डर दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाकडनं परत पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात आली होती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये, तीही याचिका फेटाळली. ती याचिका फेटाळल्यानंतर महाराष्ट्र शासनाला 1 महिन्याची मुदत घालून दिली होती की तुकडेबंदीचे व्यवहार आपण पूर्ववत सुरू करावे किंवा जी काही आपल्याला जर याचिका करायची असेल तर ती आपण सर्वोच्च न्यायालयात करू शकतात. हे दाखल करत असतानाही सरकारने विलंब केला आणि संभाजीनगर हायकोर्टामध्ये परत एकदा याचिका दाखल करून त्यांनी मुदतवाढ मागितली होती. त्या मुदतवाढीची मुदत ही 6 जुलैला संपत होती आणि त्याच याचिकेवरती परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस सुनावणी झाली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं याचिकाही दाखल करण्यात आली आहे आणि त्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात 6 जुलै रोजी सुनावणीही होणार होती. सुनावणी ज्यावेळेस ही केस गुंठेवारीची केस ज्यावेळेस बोर्डावरती आली म्हणजे न्यायाधीशांसमोर मांडण्यात आली, त्यावेळेस न्यायाधीशांनी ह्या केसला परत एकदा मुदतवाढ दिलेली आहे आणि ती मुदतवाढ कधीपर्यंत आहे आणि नेमकं याचिकेमध्ये काय म्हणणं महाराष्ट्र सरकारने मांडलं आहे तर त्याची माहिती आता आपण कम्प्युटर स्क्रीनवरती बघणार आहोत. तर चला बघूया आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती. मित्रांनो, आता आपण जे पत्र बघत आहोत ते सर्व जे काही सेक्रेटरी आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांना ते माननीय औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर खंडपीठाकडनं देण्यात आलेलं आहे. ते पत्र काय आहे ते हे आता आपण समजून घेणार आहोत. तर याचं आपण जे काही मराठीत भाषांतर केलं आहे ते भाषांतर आपण एकदा बघूया. आता हे जे पत्र आहे ते संभाजीनगर खंडपीठाकडनं नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलं आहे. त्यासोबत सर्व जे काही जिल्हाधिकारी आहे संभाजीनगरचे असतील किंवा विविध जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे. तर या पत्राचा जो काही मजकूर आणि विषय काय आहे तेही आता आपण समजून घेऊया. जी काही याचिका दाखल करण्यात आली होती तिचा हा क्रमांक देण्यात आला आहे. त्या नंतर जी महाराष्ट्र शासनाकडनं तुकडेबंदीविषयक जी पुनर्विचार याचिका ही दाखल करण्यात आली होती संभाजीनगर हायकोर्टामध्ये, त्याचा हा नंबर आहे. आणि जो काही यांना प्रतिवादी होते महाराष्ट्र शासन आणि गोविंद सोलापुरे व इतर या सर्वांना याविषयी ते कळविण्यात आले आहेत हा या पत्राचा सुरुवातीचा विषयाचा मजकूर आहे. तर आता पत्रामध्ये काय सांगण्यात आले तेही आता आपण बघूया. माननीय उच्च न्यायालयाने पारित केलेल्या अंतरिम आदेशाच्या मुदतवाढीसाठी राज्याच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत दिवाणी अर्ज दाखल केला आहे. रीट याचिका जो काही क्रमांक आहे तो इथे देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र नोंदणी नियमाचा 44(1)(i) रद्द करून बाजूला ठेवण्यास जे सांगितलं होतं माननीय संभाजीनगर हायकोर्टाने त्याचा आहे ते संदर्भ दिला आहे. या विरोधात महाराष्ट्र राज्याने पुनरावलोकन अर्ज आपला दाखल केला होता. याविषयी 13 एप्रिल 2023 रोजी माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठाने तो रीट याचिका फेटाळली होती आणि
जी काही पुनरावलोकन याचिका आहे ती फेटाळली होती आणि त्यावरतील स्थगिती आदेश जो काही आहे तो 4 आठवड्यांचा कालावधी हा महाराष्ट्र शासनाला घालून दिला होता की आपण या 4 आठवड्यामध्ये जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायची होती. तर ही याचिका दाखल करण्यासाठी परत एकदा महाराष्ट्र शासनाने संभाजीनगर खंडपीठाकडे विनंती केली होती की सध्या सुट्ट्या या सुप्रीम कोर्टात चालू आहेत तर त्यामुळे आम्हाला अजून एकदा परत एकदा मुदतवाढ द्यावी. तर ही मुदतवाढ न्यायालयाने त्यांना परत एकदा 4 आठवड्याची ही वाढवून दिलेली होती आणि त्याचा सविस्तर आदेश मंजूर केला होता. तर हे झालं आत्तापर्यंतची ह्या केसची हिस्ट्री. आता जे काही पुढं काय सांगितलं आहे कोर्टाने त्याच्या ऑर्डरमध्ये तर तेही आता आपण बघूया. सध्या जी काही पिटिशन आहे त्याचा जो काही वेळ वाढवून देण्यात आलेला होता त्यामध्ये राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही PIL आहे विशेष लीव पिटिशन आहे ती दाखल करण्यास प्राधान्य दिले आहे. व सध्याच्या प्रकरणात विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती आणि विशेष खंडपीठाने 17 जुलै 2023 पर्यंत मुदत वाढवून दिल्याबद्दल हे मुदत वाढवून दिली होती. कोणाला? ती महाराष्ट्र शासनाला. आणि त्याच्या त्या पर तोपर्यंत म्हणजे 17 जुलै 2023 पर्यंत स्थगन आदेशाच्या मुदतवाढीसाठी त्यांनी अर्ज दाखल करण्यास सांगितलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. तोपर्यंत कुठलाही आदेश हा देण्यात आला नव्हता की कोणती कारवाई करावी काय करावी याबद्दल. तर आता जे काही आहे सर्वात महत्त्वाच्या 2 तारखा असणार आहे तुकडेबंदीच्या बाबत. ती म्हणजे 17 जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टामधनं एक तर स्टे ऑर्डर मिळवायची आहे किंवा जो काही निर्णय आहे तो लागू करायचा आहे. तर याबद्दलच महाराष्ट्र शासनाकडून जी काही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यावरती 6 जुलै 2023 रोजी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी ही याचिका आली तर त्यावेळेस जी काही न्यायाधीश आहेत त्यांनी जी काही मुदत आहे ती महाराष्ट्र शासनाला आणि ही केस परत न्यायालयात मांडण्यासाठी आपल्याला ऑगस्टमधली तारीख दिली आहे. ती तारीख आहे 10 ऑगस्ट 2023 पर्यंत. आता ह्या केसची परत एकदा पुढे सुनावणी ढकलण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो आता जी काही तारीख आहे म्हणजेच स्टे ऑर्डर घेण्यासाठीची किंवा महाराष्ट्र शासनाचं सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी ती असणार आहे 10 ऑगस्ट 2023. म्हणजेच मित्रांनो तोपर्यंत महाराष्ट्रातील जे काही तुकडेबंदीचे व्यवहार आहेत ते बंदच असणार आहे 10 ऑगस्ट 2023 पर्यंत. त्यामुळे आपण कोणतेही व्यवहार जर करणार असू तुकडेबंदीचे किंवा गुंडेवारीचे तर ते व्यवहार आपण तोपर्यंत करू नये कारण की अजूनपर्यंत कोणतीही महाराष्ट्र शासनाने सुस्पष्टता दिलेली नाही आहे की गुंटेवारी ही सुरू करण्यात आलेली आहे नाही आहे त्या प्रकारचे कोणतेही आदेश जी आ हे महाराष्ट्र शासनाकडनं आणि नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळं आपण आपले कोणतेही तुकडेबंदीचे व्यवहार हे करू नका. त्यासोबतच तुकडेबंदीचे कायदा नेमका काय आहे त्याबद्दल ती माननीय संभाजीनगर हायकोर्टाने कोणकोणते निर्णय दिले ते कशा पद्धतीने निर्णय दिले याविषयी सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे तेही व्हिडिओ आपण नक्की पहा. त्यासोबतच जमीन जमिनीची वाद मालमत्ता या विषयाची विविध माहिती देणारे व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. आपणही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आणि मित्रांनो सर्वांनी आपल्या लक्षात ठेवायचं आहे की आता जी काही तुकडेबंदीचा निर्णय आहे त्याची पुढील तारीख असणार आहे 10 ऑगस्ट 2023. जोपर्यंत तुकडेबंदीचा निर्णय कोणताही होत नाही तोपर्यंत आपण 1-2 गुंठा जमिनीचे व्यवहार करू नये अशी आपल्या सर्वांना विनंती. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.